बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी प्रकाश साने, आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र. आज आपण सातपूर आंबेड लिंक रोड वरील दत्तनगर दत्त मंदिर या भागामध्ये आहोत. या ठिकाणी या लिंक रोडचा परिसर आपण बघितला तर हा नेहमी गजबजीचा असतो, वर्दळीचा असतो. या ठिकाणी सातपूर आंबेड MIDC मधील नेहमी अवजड वाहन या रस्त्यावरून प्रवास करत असतात आणि कामगार वस्ती पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण जे या ठिकाणी बघितलं तर आयसर गाडीचा मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे. ती आयसर गाडी पूर्णपणे त्या डिव्हायडरवर आदळलेली आहे आणि तिला आता काही वेळातच इथून काढण्याचं काम चालू आहे. आपण जर पूर्ण बघितलं तर या साईडला पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि ही ट्रॅफिक जाम होताना या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर पोलिसांची व्हॅन या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी ट्रॅफिक सुस्थितीत करण्याचं काम वाहतूक पोलीस देखील करत आहेत. याच अनुषंगाने आपण बघितलं तर मोठी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, परंतु गाडीचं जे नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठी वाहतूक तोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे. पण पोलिसांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न आहेत का वाहतूक ही थोड्या वेळातच या ठिकाणी सुरक्षित होईल हे चित्र या ठिकाणी दिसते आहे. आता आपण जर बघितलं तर ही जी आयसर गाडी आहे हे काढण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणाहून थोड्याच वेळात वाहतूक कोंडी ही सुटणार आहे. या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघितलं तर एका क्रेनच्या साह्याने ही जी वाहन जे आहे अपघातग्रस्त वाहन हे काढण्याचं काम चालू आहे आणि ट्रॅफिक पोलीस मोठ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वाहतूक थोड्याच वेळात या ठिकाणी सुरळीत होणार आहेत. खरं तर आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर या ठिकाणी जी नियोजन करायला पाहिजे वाहतुकीचं नियोजन केलं गेलं पाहिजे. या ठिकाणी दत्त मंदिर असेल, बजरंग नगरचा स्टॉप असेल, या ठिकाणी वेळोवेळी सिग्नलची मागणी या ठिकाणी होते आहे. सिग्नल जर बसवलं तर या ठिकाणी हे असे होणारे अपघात हे टळू शकतात. येणाऱ्या काळामध्ये वाहतूक नियंत्रण शाखा याकडे कशा पद्धतीने बघतं आणि पोलीस याकडे कशा पद्धतीने बघतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल नाशिक. महाराष्ट्र, मी अशोक पारखे, विभाग प्रमुख शिवसेना सातपूर. आज या ठिकाणी आपण बघतोय या सातपूर आंबड लिंक रोड वरती जे अपघात होत आहेत, ट्रॅफिक भरमसाट झालेली आहे. दोन्ही MIDC मधला हा रस्ता आहे, जॉईंट रस्ता आहे आणि या रस्त्यालगत वाहनांची खूप वर्दळ असते आणि म्हणून मी ट्रॅफिक पोलिसांना विनंती करेल की या कमीत कमी या लिंक रोडवरती त्यांचं लक्ष पाहिजे आणि या वाहतुकीला कुठेतरी आळा घातला पाहिजे आणि ड्रायव्हर लोकांना पण विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी हळू गाडी चालवली पाहिजे. या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे, या ठिकाणी जाधव संकुल आहे, केवल पार्क आहे, तुमचं बोर्ड टाउनशिप आहे आणि आंबड MIDC आणि सातपूर MIDC जॉईंट रस्ता आहे. म्हणून या ठिकाणी आमचे या ठिकाणी सगळे कामगार वर्ग आहे आणि या कामगार वस्तीमुळे वाहतुकीला पण थोडाफार तरी आळा घातला पाहिजे आणि म्हणून मी ट्रॉफिक सातपूरला पण सांगेल की हा अर्धा भाग सातपूरमध्ये येतो आणि अर्धा भाग आंबडमध्ये येतो. म्हणून दोन्ही पोलीस स्टेशनला विनंती आहे माझी की या ठिकाणी थोडं लक्ष घालून, खरं तर आता दत्त मंदिरला आम्ही या ठिकाणी सिग्नलचं निवेदन दिलेलं आहे, परंतु वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्या ठिकाणी प्रशासन कुठेही काही बंदोबस्त करत नाही. म्हणून शासनाला सुद्धा माझी विनंती आहे की त्या ठिकाणी दत्त मंदिरला जर सिग्नल बसला तर कमीत कमी वाहतुकीचा अडथळा कमी होईल आणि राहणारे शाळेचे मुलं येतात, शाळेच्या बस असतात आणि ज्येष्ठ नागरिक असतात आणि या ठिकाणी कंपनीच्या सुटायच्या वेळेला 5 वाजेनंतर 5:30 किंवा 7 वाजता या ठिकाणी खूप अशी दाट ट्रॉफिक तयार होते आणि म्हणून शासनाला माझी विनंती आहे की दोन्ही पोलीस स्टेशनला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी लक्ष घालून थोडंफार तरी नागरिकांना या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि ड्रायव्हर लोकांना पण विनंती आहे की दुसरी गोष्ट हळूच गाड्या चालवली पाहिजे या ठिकाणी. आणि त्यानंतर सांगतो की प्रशासनाला पण माझी विनंती आहे, आता कोणी नगरसेवक वगैरे नाही म्हणून महानगरपालिकेला विनंती आहे की या ठिकाणी खड्ड्यांची पण खूप दुरावस्था झाली या रोडची आणि या खड्ड्यांची व्यवस्था त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळली पाहिजे. आपल्या शासनाने आणि अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे की या ठिकाणी खड्डे झाले, तात्पुरते का होईना त्यांनी त्या ठिकाणी येऊन मलमपट्टी होऊन
अपघात करायला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये ते खड्डे जर बुजवले तर मला वाटतं या अपघात थोड्याफार प्रमाणात कमी होती। आणि आज बघा या ठिकाणी आयसर येऊन डिवायडरला आदळला आहे आणि जर त्या ठिकाणी जर कोणी मधी गाडी आली असती तर मोठी हानी टळली नाहीतर जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण आहे शासनाची जर लक्ष देऊन शासनाने त्या ठिकाणी दुर्लक्ष न करता मला वाटतं त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे। नहीं।